जर तुम्ही कॉम्प्युटरवर पायथॉन इन्स्टॉल केला असेल आणि तरी देखील तुम्हाला कमांड विंडोमध्ये पायथॉनचे शेल उघडता येत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्समध्ये त्याचा पाथ सेट करावा लागतो. हे कसे करतात ते आता आपण पाहू. यासाठी पहिल्यांदा विंडोजच्या सर्च बॉक्समध्ये ॲडव्हान्स्ड सेटिंग्ज असे टाईप करा. सर्च रिझल्टमध्ये ॲडव्हान्स्ड विंडोज सेटिंग्ज हे नाव दिसेल, त्यावर क्लिक करा. आता एक नवीन विंडो उघडेल, त्यामध्ये एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स या बटणावर क्लिक करा. आता परत एक नवीन विंडो उघडेल, त्यामध्ये दोन पॅनल आहेत. वरील बाजूला यूजर व्हेरिएबल्स आणि खालील बाजूला सिस्टीम व्हेरिएबल्स. या दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही पायथॉनचा पाथ ॲड करू शकता. यूजर व्हेरिएबल्समध्ये पायथॉनचा पाथ ॲड केल्यास तो फक्त एका युजरसाठी लागू होतो आणि सिस्टीम व्हेरिएबल्समध्ये पाथ ॲड केल्यास तो त्या कॉम्प्युटरवरील सर्व युजरसाठी लागू होतो. या व्हिडिओसाठी मी सिस्टीम व्हेरिएबल्समध्ये पाथ ॲड करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सिस्टीम व्हेरिएबल्सची एक यादी दिसते, त्यामध्ये पाथ असे सुरुवातीला लिहिलेले असेल त्या ओळीला सिलेक्ट करा. त्यानंतर एडिट या बटणावर क्लिक करा, तेव्हा एडिट एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स असे लिहिलेला विंडो उघडेल. आता येथे न्यू या बटणावर क्लिक करा, तेव्हा लिस्टमध्ये सर्वात खालील बाजूला एक नवीन एंट्री तयार होईल. येथे पायथॉनचा फुल पाथ लिहावा लागतो. हा पाथ तुम्ही टाईप किंवा पेस्ट करू शकता, पण तुम्हाला पाथ माहीत नसेल तर त्याला कसे शोधावे ते आपण पाहू. विंडोज 10 हा पाथ शोधण्यासाठी पुढील स्टेप्स घ्यावे लागतील. विंडोजच्या इतर व्हर्जनमध्ये तुम्ही ही स्टेप वापरून पहा, किंवा त्यांच्या सर्च विंडोमध्ये python.exe असे लिहून सर्च करून पहा. विंडोज 10 ही फोल्डर हिडन असते, त्यामुळे विंडोज 10 सर्च रिझल्टमध्ये पायथॉनचा फोल्डर दिसणार नाही. त्याला पाहण्यासाठी विंडोजच्या सर्च बॉक्समध्ये %appdata% असे लिहा, तेव्हा तुम्हाला एक सर्च रिझल्ट दिसेल, त्यावर क्लिक करा. तेव्हा फाईल एक्सप्लोररमध्ये appdata/roaming हा फोल्डर उघडेल. आपल्याला appdata हा फोल्डर उघडायचा आहे, त्यासाठी appdata या नावावर क्लिक करा. तेथे तुम्हाला 3 फोल्डर्स दिसतील, लोकल, लोकल लो आणि रोमिंग. येथे आपल्याला लोकल हा फोल्डर उघडायचा आहे. या फोल्डरवर क्लिक करून त्यामध्ये पुढील फोल्डर्स उघडा, लोकल, प्रोग्राम्स, पायथॉन, python36-32. हा तुमच्या कॉम्प्युटरवरील पायथॉनचा इन्स्टॉलेशनचा फोल्डर असेल. आता फाईल एक्सप्लोररमध्ये वरील बाजूला python36-32 बाजूला एक ॲरो दिसून येतो, त्यावर क्लिक करा. त्यामुळे फाईल एक्सप्लोररमध्ये फोल्डर्सची जी नावे दिसतात ती स्लॅशेससोबत दिसू लागतील, त्यावर क्लिक करून कीबोर्डवर Ctrl+C दाबल्यास त्याला कॉपी करता येते. आता हा पाथ तुम्ही सिस्टीम एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सच्या पाथमध्ये एक नवीन एंट्री तयार करून पेस्ट करू शकता. यानंतर ओके असे क्लिक करून सारे विंडो बंद करून घ्या. यानंतर सर्च बॉक्समध्ये CMD लिहून कमांड विंडो उघडून त्यामध्ये पायथॉन टाईप करून एंटर करा. जर पायथॉनचा शेल उघडत असेल तर ठीक, नाहीतर कॉम्प्युटरला एकदा रिस्टार्ट करून पहा.